शेकापच्या जयंत पाटलांकडून शरद पवारांची भेट घेण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. रायगडच्या पारंपरिक चार जागा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा अशी मागणी जयंत पाटलांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आपल्यासोबत आहेत. शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर आले होते. काय नक्की चर्चा झाली आपण बातचीत करत आहोत. पाटील साहेब पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, काय नक्की चर्चा झाली काय सांगाल? नाही, आज महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत. प्रागतिक आघाडीच्या वतीनं मी बोलायला आलो. काल आमची भूपेंद्र भवनला आपली CPI ऑफिसमध्ये बैठक झाली. कॉम्रेड ढवळे, कॉम्रेड कांगो, डॉक्टर कांगो, कॉम्रेड धमाले, हे संपूर्ण सगळे CPIचे सगळे नेते रेडी, प्रकाश रेड्डी वगैरे होते. आणि आमची मागणी ह्याच्याबाबत आहे, आमच्या आघाडीतले जे आम्ही जागा मागतो ते आम्हाला मिळाल्या पाहिजेत. आणि सकारात्मक अशी चर्चा झाली आणि पवारसाहेबांनी याबाबत तुमच्या सगळं म्हणणं मी आघाडीमध्ये मांडतो आणि 2 दिवसामध्ये ह्याची सगळी चर्चा करून अंतिम निर्णयावर आपली यादी येईल, त्यावेळेला सकारात्मक अशी चर्चा होईल. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये प्रागतिक आघाडींची नाशिकला 16 तारखेला बैठक होईल आणि त्यावर ह्याच्यावर निर्णय होईल आणि त्याची सगळी भूमिका सांगण्यासाठी मी मुद्दाम या ठिकाणी आलो होतो. रायगडमधील काही जागांसाठी तुम्ही आग्रही आहात, मग त्यांच्याविषयी काही चर्चा झाली आहे? कारण रायगडमधल्या अशा किती जागांसाठी तुम्ही स्वतः आग्रही आहात शेतकरी कामगार पक्षासाठी महाविकास आघाडी? 4 जागांमध्ये आम्ही आग्रही आहोत. त्या आम्हाला मिळतील, त्या आमच्या पारंपरिकच जागा आहेत, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. कोणत्या कोणत्या त्या जागा आहेत त्यांचा काही उल्लेख? जागा आघाडीमध्ये कोणच सांगत नाही आहेत, आम्ही कशाला सांगू? तुम्ही ते विचारू नका आघाडी कुठल्या आहेत. पण रायगडमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे, आम्ही नांदेडमध्ये आमची जागा आहे, त्याच्यामध्ये कुठेही ह्याच्यामध्ये अडचण नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये मग एकूण किती जागांची तुमची मागणी असणार आहे एकंदरीत? आमची जागा 20-22 जागांची आहे प्रागतिक आघाडीची, जे आम्ही प्रागतिक कम्युनिस्ट वगैरे सगळे लोक आम्ही जे आहोत त्यांची, समाजवादी पक्ष आहे अबू अजमेरचा.